नमस्कार, महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी सुप्रिया सरनाईक। चला तर मग पाहूयात काही ठळक घडामोडी। एमआयएमचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जातीवादी आहे, तसेच आमदार जयेंद्र पाटील साहेब हे सुद्धा जातीवादी आहेत अशा पद्धतीने आरोप केला होता। तो अत्यंत खोटा खोडसाळपणाचा आणि हास्यास्पद आरोप आहे, कारण आमदार जयेंद्र पाटील साहेब हे कधीही जातीवादी नव्हते, कधीही त्यांच्या मनामध्ये जातीवाद नव्हता आणि त्यांच्या कधी स्पर्शूनसुद्धा त्या ठिकाणी जातीवाद गेलेला नाही आहे। एमएमचे जिल्हाध्यक्ष महेश कुमार कांबळे यांनी अतिशय खोटा आणि खोडसाळपणाचा त्या ठिकाणी आरोप केलेला आहे आणि डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी आमच्या पक्षाचे कुठल्याही प्रकारे सदस्य नाही आहेत आणि त्यांनी आमच्या पक्षाची मापं काढू नयेत। आमचा पक्ष कशा पद्धतीनं कोणाला संधी द्यायची काय द्यायची आम्ही आमचा मी पाहतो। त्यांनी अजिबात आमच्या पक्षाची चिंता करू नये, आमच्या पक्षावरती चिकलफेक करू नये, नसेल तर आम्हाला जशास तसं त्या ठिकाणी उत्तर द्यावं लागेल आहे। त्या पद्धतीनं आम्हाला त्या ठिकाणी खऱ्यास खरं आणि खोट्यास खोटं त्या ठिकाणी आम्हाला सडेतोड उत्तर द्यायचं आम्ही नियोजन केलेलं आहे। महापक्ष भारतीय जनता पार्टीचा बाकीची बी टीम आहे आणि ह्या बी टीमनं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा जो मोठा भाऊ त्यांचा आहे त्या मोठ्या भावाने त्यांना सांगितलेलं आहे की राष्ट्रवादीवरती टीका करा म्हणून, आणि अशा पद्धतीनं ही बी टीम राष्ट्रवादीला खोटे नाटे आरोप करायला लागले। तर असल्या एमआयएम पक्षानं या अदखलपात्र एमआयएमनं आम्हाला शानपण शिकवू नये आणि भविष्य काळामध्ये आमच्या पक्षामध्ये डोकावण्याचा प्रयत्न करू नये। तुमच्या पक्षाची बांधणी तुम्ही करा, आमच्या पद्धतीनं आम्ही बघतो। आणि या बी टीमनं अदखलपात्र पक्षानं आमच्या भविष्य काळात मापं काढू नयेत, अन्यथा आम्हाला त्या ठिकाणी रस्त्यावर उतरून या एमआयएमच्या विरोधात आम्हाला आंदोलन करावं लागेल। आणि ज्या पद्धतीनं आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न चालू आहे तसा तुम्हाला बदनाम केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, ही तुम्ही दक्षता घ्यावी। डॉक्टर जयभीम बोला की जयभीम नेते काय काय नाही, आज एक दोन मिनिटाची प्रेस घेतले संजय भैया सारखं तुम्ही विनंती करायला, तेवढंच आपलं जातीवादी नाही एवढं सांगतो डॉक्टर। तुम्ही तुमचे आमचे मुद्दे चांगले मांडलेले आहेत आणि आम्हाला न्याय तुम्ही दिलेला आहे, आभारी आहे। हे कोणतर मानणं गरजेचं होतं, पण आता ते पक्ष आहे त्यामुळं तुमचा नावाचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे, तुम्ही दोन ओळीचं मांडलं पाहिजे। ठीक आहे, म्हटलं काय अडचण नाही, ठीक आहे। फक्त जातीवादी पक्ष नाही आहे साहेब, आमचे जातीवादी नाही आहेत। आता ते हरगे तर काय जातीवादी आहेच, त्याला काय अडचणच नाही, प्रश्नच नाही होता। वंदना चंद्रजी शहर अध्यक्ष असल्यामुळे असताना सुद्धा तुम्ही 2000 बायकांमध्ये राहो, तुम्ही शहराध्यक्ष घड्याळ लावलाय तुम्ही पोस्टरवरती आणि तुम्ही बोलवत नसाल तर तुम्ही शोकांकित आहे। भाजपचा प्रचार करणाऱ्या चंद्रिका विवेक कांबळेचा फोटो लावताय तुम्ही? हा, तुम्ही कमळ घेऊन फिरणाऱ्यांचा तुम्ही फोटो लावताय, तुम्ही बोलवताय आणि घड्याळ घेऊन जी बाई फिरते त्याचं तुम्ही बोलवू शकत नाही आहे। आणि नितीन चौगुले तुमच्या व्यासपीठावर आहेत आणि तुम्ही प्रमोदी आमदारला बोलवत नाही, वनमोऱ्यांचं अस्मिता घालता नाव, जे पूर्ण तालुक्यातली अस्मिता गेलेली आहे आमची। जरा दोन शब्द मांडतो तिथं, काय तुमचं ह्याच्या पक्षावर म्हणा येते काय, आमचा जातीवादी नाही आहे पक्ष, बरं, आणि पक्ष आमचे साहेब जातीवादी नाही आहेत। अहो त्या ह्याच्या त्या थोरात आणि त्या भरगेच्यामुळे ते साहेबावर उठलायची उलटायची पाळी आली, ते प्रश्न बिनकामाचा। नाही साहेबांनी तर काय न्याय दिलाय तुम्हाला, तुम्हाला पण माहिती आहे की नाही साहेबांनी सुद्धा दिलं नाही, पण ते दोघा जे काय झालंय त्यांच्या त्या 20 लाखाच्या स्थायी समितीचा हेजा वाद तिथपर्यंत गेला, आम्हाला म्हटले प्रेसला आहे, आम्ही कशाला म्हटलं यू प्रेस काय विकासाचं काम आहे तुमचं का, विकासासाठी तुमचा डावा कालवा व्हायला पाहिजे उजवा कालवा व्हायला पाहिजे, शेरड्याचा जसा आहे प्रश्न तसा काय प्रश्न आहे तुमचा टक्केवारीचा प्रश्न, आणि आम्ही त्याच्यात आम्ही यायचं काय गरज आहे मला, बरोबर की ऍब्सोल्युट राईट करून घेतो डॉक्टर काय अडचण आहे। ओके 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 जय भीम जय भीम जय भीम। जर हिने आमच्यावर तुम्ही आम्ही जातीवादी नाही म्हणून आमच्याच बांधवांना आमच्या विरोधात बोलायला लावताय, ते पण प्रेशर टाकून, आणि त्याचा पुरावा सर्व तुम्हाला मी आज व्हिडिओ रेकॉर्डिंग तुम्हा सर्व पत्रकार बांधवांना सांगणार आहे। त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि जयंत पाटील साहेब हे पूर्ण जातीवादी आहेतच, हे कोणच नाकारू शकणार नाही। इस्लामपूर वाळवा मतदारसंघातून मला असंख्य फोन आले, साहेब आम्ही बोलू शकत नव्हतो पण तुम्ही आमची भावना मांडला, तुमचा आम्ही आभार आहे। त्यामुळं
या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात आमचा लढा कायम राहणार आहे आणि बी टीम म्हणून जो माझ्यावर आरोप केला जातो MIM पक्ष बी टीम नाही. या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जास्त असताना भाजपचा खासदार हा जयंत जनता पार्टीने केलेला आहे, हा MIM ने केलेला नव्हता. त्यामुळं बी टीम राष्ट्रवादी ही भाजपची आहे हे जग जाहीर आहे. माझ्या विरोधात प्रेस घेण्यापूर्वी प्रमोद इनामदार जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करतात त्यांनी फोनवर माझ्याशी जे बोललेलं आहे की त्यांनी कबूल केलेलं आहे त्याचं रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे ते सुद्धा मी आज सगळ्या पत्रकार बांधवांना दाखवणार आहे की संजय बजाज मला प्रेशर करतायत, पक्ष आहे म्हणून साहेब मला तुमच्या विरोधात बोलावं लागणार आहे आणि स्वतः काही गोष्टी त्या रेकॉर्डिंगमध्ये त्यांनी स्वतः मान्य केलेल्या आहेत त्या मी तुम्हाला पत्रकार बांधवांच्या वतीनं आज मी तुम्हाला देणार आहे, तुम्ही त्या सर्व जगाला दाखवा अशी माझी भावना आहे. मी 3 ते 4 दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जयंत पाटील हे कसे जातीयवादी आहेत हे विथ पुराव्यासहित आपल्या प्रेसच्या माध्यमातून आमच्या बौद्ध आणि मातंग समाजापुढं आपली समाजाच्या ज्या बदल त्यांची जी भावना आहे ती मांडली होती. मला या 2 दिवसांमध्ये प्रत्युत्तर देण्यासाठी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमच्या दलित बांधव बौद्ध समाजातील असतील, मातंग समाजातील असतील आणि आमच्या महिला भगिनी ज्या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आहेत त्यांनी मला माझ्यावर टीका केली, पण मी माझ्या कुठल्याही समाज बांधवावर जे राष्ट्रवादीमध्ये काम करतात मी त्यांच्यावर टीका अजिबात करणार नाही, कारण ते किती दबावाखाली आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या सवर्ण पदाधिकाऱ्यांच्या ह्याचा पुरावा मी आज तुम्हाला देणार आहे. आणि दुसरा मुद्दा महत्त्वाचा आज तुम्हाला मी सांगणार आहे, 2009 साली ज्यावेळेला विधानसभेचं आरक्षण जतवरनं उठलं, SC आरक्षण जतवरनं उठलं, तेव्हा SC मतदारसंख्या जास्त असलेला जर मतदारसंघ कुठला होता तर तो वाळवा इस्लामपूर मतदारसंघ होता. आणि त्या वाळवा इस्लामपूर मतदारसंघावर SC आरक्षण पडणार म्हटल्यानंतर त्यावेळी नामदार जयंत पाटलांनी सत्ता त्यांच्याकडे होती त्या सत्तेचा वापर करून त्या मतदारसंघातली इस्लामपूर वाळवा मतदारसंघातली ज्या गावांमध्ये मोठे मागासवर्गीय मतदारांची संख्या आहे अशी पहिला 28 गावं शिराळ्याला जोडली, नंतर 20 गावं शिराळ्याला जोडली आणि मग पश्चिम मतदारसंघाच्या पश्चिम भागातली कवटे बिरान वगैरे ही गावं वाळवा मतदारसंघाला जोडली. त्यांचा दुसरा उद्देश असा होता की या पूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये एक मुस्लिम आमदार मिरजेतून येत होता, या मुस्लिम आमदाराला इथून ड्रॉप करणं हा महत्त्वाचा त्यांचा उद्देश होता, स्वतःचा मतदारसंघ पण वाचवायचा होता आणि मिरजेतील मुस्लिम आमदार हा जातीद्वेषातून त्यांनी कट व्हावा ह्या उद्देशानं जतचं आरक्षण त्यांनी मिरजेवर आणून ठेकवलं. म्हणजे अशा पद्धतीची व्यूहरचना दलित आणि मुस्लिम समाजाबाबतीत असणारं त्यांचं मत हे मी तुम्हाला पुराव्यासहित सांगतोय. दुसरा मुद्दा असा की आमच्या मिरजेचे राजकारणातले चाणक्य समजणारे जनाब इलियासभाई नाईकवाडी यांनी राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून ते हयात असेपर्यंत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं त्यांना विधान परिषद देतो म्हणून त्यांना आमिष दाखवली, पण जनाब या जगातनं निघून गेले तरीसुद्धा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं त्यांना विधान परिषद दिली नाही, म्हणजे हा जातीयवाद नाही का? तिसरा विषय असा की औरंगाबाद विद्यापीठाचं नामांतराचा जो प्रश्न होता त्या नामांतराच्या लढ्यामध्ये माझ्या असंख्य बांधवांनी आपला हौतात्म्य पत्करलं, आपला जीव दिला, पण या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा त्यांच्या नेत्यांनी त्यावेळेला नामांतर न करता औरंगाबाद मराठा विद्यापीठाचा नाम विस्तार केला, म्हणजे तेव्हासुद्धा दिशाभूल करण्यात आली. त्याच्या पुढचा विषय असा, खैरलांजी हत्याकांड जेव्हा घडलं, खैरलांजी हत्याकांडामध्ये ज्या वेळेला ही घटना घडली त्या घटनेतल्या फिर्यादीचं कुटुंब नामशेष झालं, बोतमांगे कुटुंबाला मरेपर्यंत न्याय मिळाला नाही, हे जातीवादी भावना कुणाची होती? शेवटी हाईट झाली की याच खैरलांजी हत्याकांडाचा गाव असताना त्या खैरलांजीला ग्रामविकासचा एक पुरस्कार मिळाला, तंटामुक्तीचा पुरस्कार देण्यात आला, म्हणजे हा जातीवाद नाही आहे का? चौथा मुद्दा असा की महाराष्ट्रातल्या रिपब्लिकन पक्ष असेल किंवा ज्या दलित संघटना होत्या ह्या दलित संघटनांमध्ये फूट पाडण्याचं काम कोण केलं हे पूर्ण जगाला माहिती आहे, पूर्ण देशाला माहिती आहे, पूर्ण राज्याला माहिती आहे. मला सांगा, पूर्ण आंबेडकरी चळवळीमध्ये गटथट निर्माण केली, दलित चळवळ मोडीत काढली, ह्यामध्ये पूर्णतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचा वाटा आहे हे कोणच नाकारू शकत नाही. सगळ्यात शेवटचा मुद्दा, राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून ह्या सांगली जिल्ह्यामध्ये बघा, अभ्यास करून एखादा तरी फादर बॉडीचा जिल्हाध्यक्ष हा महार बौद्ध समाज किंवा मातंग समाजातला यांनी केला का? मी यांना चॅलेंज करतो, जर तुमच्यात जातीवाद नाही म्हणताना तर येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फादर बॉडीमध्ये बौद्ध मातंग किंवा
आमच्या महार समाजाचा महिला असो किंवा पुरुष असो जिल्हाध्यक्ष करून तुम्ही दाखवा, मग मी तुम्हाला म्हणेन तुम्ही जातीवादी नाही. अशा प्रकारे जर हिने आमच्यावर तुम्ही आम्ही जातीवादी नाही म्हणून आमच्याच बांधवांना आमच्या विरोधात बोलायला होत आहे ते पण प्रेशर टाकून, आणि त्याचा पुरावा सर्व तुम्हाला मी आज व्हिडिओ रेकॉर्डिंग तुम्हा सर्व पत्रकार बांधवांना सांगणार आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि जयंत पाटील साहेब हे पूर्ण जातीवादी आहेतच, हे कोणच नाकारू शकणार नाही. इस्लामपूरवाळा मतदारसंघातनं मला असंख्य फोन आले, साहेब आम्ही बोलू शकत नव्हतो पण तुम्ही आमची भावना मांडला, तुमचा आम्ही आभार आहे. त्यामुळं या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात आमचा लढा कायम राहणार आहे. आणि बी टीम म्हणून जो माझ्यावर आरोप केला जातो, MIM पक्ष बी टीम नाही. या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जास्त असताना भाजपचा खासदार हा जयंत जनता पार्टीनं केलेला आहे, हा MIM केलेला नव्हता. त्यामुळं बी टीम राष्ट्रवादी ही भाजपची आहे हे जग जाहीर आहे. माझ्या विरोधात प्रेस घेण्यापूर्वी प्रमोद इनामदार जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करतात त्यांनी फोनवर माझ्याशी जे बोललेलं आहे की त्यांनी कबूल केलेलं आहे त्याचं रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे, ते सुद्धा मी आज सगळ्या पत्रकार बांधवांना दाखवणार आहे की संजय बजाज मला प्रेशर करतायत, पक्ष आहे म्हणून साहेब मला तुमच्या विरोधात बोलावं लागणार आहे. आणि स्वतः काही गोष्टी त्या रेकॉर्डिंगमध्ये त्यांनी स्वतः मान्य केलेल्या आहेत, त्या मी तुम्हाला पत्रकार बांधवांच्या वतीनं आज मी तुम्हाला देणार आहे, तुम्ही त्या सर्व जगाला दाखवा अशी माझी भावना आहे.